नमस्कार मी कुणाल गवणकर लोकसत्ता ऑनलाईनच्या बातमीपत्रात तुमच्या सर्व तुम्हा सर्वांचं स्वागत राज्यातल्या देशविदेशातल्या महत् महत्त्वाच्या घडामोडींचा मनोरंजन क्षेत्रातल्या आणि क्रीडा विश्वातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार रा जाऊया राज्यातल्या सर्वात म पहिल्या बातमीकडे सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे दहावीचा निकाल आज लागलेला आहे आणि दहा राज्यातल्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळवलेलं या यासंदर्भातल्या सगळ्या बातम्या सांगते माझी सहकारी सायली सायली नेमकं काय काय घडलेलं आहे कुणाल राज्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल लागला आहे त्यामुळे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि प त्यांच्या पालकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका राज्याचा निकाल लागला आहे मुलींनी याच्यात बाजी मारली आहे नेहमीप्रमाणेच मुलींची टक्केवारी याच्यात एक्क्याण्णव पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे त्यानंतर कोकण राज्यात सगळ्यात पहिलं आहे कोकण विभाग जो आहे तर शहाण्णव पॉईंट अठरा टक्के कोकण विभागाने सरशी घेतलेली आहे त्यानंतर कोल्हापूर आणि पुण्याचा नंबर लागतो आहे त्यामुळे अतिशय चांगला हा निकाल लागला आहे विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे वेगवेगळ्या वेबसाईट्सवर तो निकाल उपलब्ध आहे चोवीस तारखेला विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका शाळांमधून मिळणार आहेत आणि पुढची परीक्षा जी आधी ऑक्टोबरमध्ये घेतली जायची ती परीक्षा आता लवकर घेण्यात येते ती परीक्षा अठरा जुलै रोजी घेण्यात येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होऊ शकलेले नाहीत त्यांना ही परीक्षा जुलैमध्येच देता येणार आहे आणि त्यांना त्यांचा पुढचा प्रवेश याच वर्षी लगेच घेता येऊ शकतो यानंतर रिंकू राजगुरू सैराट फेम हिनी पण अतिशय चांगले म्हणजे चांगले टक्केवारी घेतलेली आहे या परीक्षेत त्यामुळे हा निकाल अतिशय चांगला लागल्याचं चा आपल्याला दिसतंय तर ही होती राज्यातल्या दहावीच्या निकालाची बातमी यानंतर जाव्यात शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातमीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मदत जाहीर केली आहे सांगतो आहे माझा सहकारी रोहित माझ्यासोबत आहे रोहित नेमके काय अपडेट्स कुणाला पण बघितलं होतं की काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती सरसकट कर्जमाफी जाहीर केली होती त्यानंतर आज सरकारकडून एक आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीसाठी तातडीची दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळी शिवसेनेचे जे मंत्री आहेत दिवाकर रावते त्यांनीही सरकारकडे मागणी केली की आ, ज कर्जमाफीची प्रक्रिया ही पूर्ण व्हायला अजून काही अवधी जावं लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना किमान मदत काहीतरी दिली जावी असं त्यांनी सांगितलं यामागे एक शिवसेनेने कुठेतरी या मागणी पुढाकार घेऊन कुठेतरी भाजपवर एक प्रकारे कुडगोर कुरगोडी करण्याचाही प्रयत्न केला पण काही असो यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे अजून कर्जमाफीचं जे ज्या ता जे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे सरकारने या अगोदरच स्पष्ट केले केलेलं की सदन शेतकऱ्यांना कर कर्जमाफी दे देण्यात येणार नाही त्यामुळे शेत ही सदन शेतकऱ्यांची यादी अजून सरकारकडे येणं बाकी आहे तसंच कर्जाचाही जो तपशील आहे एकूण आकडेवारी ती सरकारकडे येणं बाकी आहे त्यामुळे या सगळ्यात वेळ जाईल आणि त्यासाठीच सरकारने आज ही मदत जारी केली तातडीची तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे यानंतरजवळ राष्ट्रीय स्तरावरच्या बातमीकडे आयुष मंत्रालयानं एक सूचना जारी केलेली आहे आणि ती सूचना नेमकी काय कदाचित त्याच्यावरून मोठा वादंगही होऊ शकतो तर ही सूचना नेमकी काय सांगतात माझ्या सहकारी समीर माझ्यासोबत आहेत समीर बरोबर आहे तुम्ही म्हणालास तसं की आयुष मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं त्यांनी आता अशा सूचना काढल्या आहेत गरोदर स्त्रिया ज्या आहेत देशातल्या त्यांनी म्हणजे सेक्स करू नये त्यानंतर मास्क खाऊ नये आपल्या घरातल्या हॉलमध्ये चांगलं चित्र लावावं चांगले विचार करावेत वाईट संकट टाळावी अशा काही या सूचना आहेत या सू या सगळ्या सूचनांमुळे ना म्हणजे पुन्हा एकदा मोदींनी श्रीमंत वर्गाला झुकतं माप दिलं अशी टीका त्यांच्यावरती होऊ शकते कारण ज्यांचा आहार मुळात मांसाहार आहे त्यांनी काय करायचं असा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो तसंच म्हणजे रा देशातल्या आणि राज्यातल्या कुपोषणाचा प्रश्न जर आपण बघितला तर गरोदर स्त्रियांचं जे कुपोषण होतं ही सगळ्यात मोठी समस्या आत्ता आपल्याला भेडसावते अशा सगळ्या स्थितीमध्ये या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचना फक्त ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे त्यांनाच पाळणं शक्य होणार आहे ज्या जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना किंवा गरीब ज्या महिला आहेत ज्या गरोदर राहतील त्यांनी हे सगळ्या गोष्टी कशा पाळायच्या हे सगळे निकष कसे पाळायचे याचं उत्तर काही सरकार या जार, के या केंद्र सरकारने दिलेलं नाही आहे पण या सूचना तर जारी केलेल्या आहेत म्हणजे पुन्हा एकदा त्याच्या या सगळ्या सूचनांवरून मोदींवरती आणि पर्यायाने केंद्र सरकारवरती टीका होण्याची शक्यता आहे एकंदरीत ज्या सूचना जारी आहेत त्यामुळे त्या स गर गरीब वर्ग हा कसा काय अंमलात आणणार हा प्रश्न आहे उंटावरून शेळा हाकण्याचा प्रयत्न जो काय म्हणतात तो नवया नूटा सरकार आहे की काय असं होतो असं आहे आता आणखी एक बातमी आहे ती आ अर्थक्षेत्रातली पाचशे रुपयांच्या नव्या नोटा सरकारकडून आणल्या जाणाऱ्या चलनामध्ये नेमकीही यासंदर्भातले काय अपडेट्स सांगतो माझे सहकारी मानस मानस नक्कीच नोटाबंदी झाल्यानंतर जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा होत्या त्या बाद केल्या गेल्या आणि नवीन आत्ताच्या चलनात आहेत त्या पाचशेच्या नोटा व्यवहारात आणल्या गेल्या आता नवीन एक सिरीज पाचशेच्या नोटांची येणार आहे आणि त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेने हेही स्पष्ट केलेलं आहे की आत्ताच्या ज्या नव्या पाचशेच्या नोटा आहेत त्या चलनात राहणार आहेत त्या लिगल टेंडर असणार आहेत पण त्याचबरोबर ही एक नवीन सिरीज येणार आहे या नोटांवरती गांधीजींची छबी तर असेलच पण ए हे अक्षर असेल आणि त्याच बरोबर उर्जित पटेल जे आत्ताचे ग रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत त्यांची या नोटां या नवीन नोटांवरती सही असेल तर ह्या नवीन नोटा लवकरच आता चलनामध्ये येणार आहेत पण जुन्या नोटा सुद्धा ज व्यवहारामध्ये राहणार आहेत रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल्याने गेल्या वेळेसारखी नो, नोटांसाठी जी धावाधाव होती ती आ, ती यावेळेला होणार नाही असंच अशीच अपेक्षा व्यक्त होते तर ही होती रा राज्य देशातली महत्त्वाची बातमी यानंतर जावे आणखी एक देशातली महत्त्वाची बातमी आहे हार्दिक पटेल याला मध्य प्रदेशला जाताना मध्य प्रदेशमध्ये जे आंदोलन झालं होतं आणि नंतर त्याला जे हिंसक वळण लागलं गोळीबार करण्यात आला पोलिसांकडून त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे सांगतो माझा सहकारी विश्वास विश्वास Uh, कुणाल तुला माहितीच आहे की म महाराष्ट्र महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि मनस मनसोर येथे हे आंदोलन सुरू होतं आणि शेतकऱ्यांचं म्हणजे हे आंदोलन चिघळलं होतं शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या काळात तिथे गोळीबार वगैरे झालेला होता आणि त्यात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर एकंदरीत हे प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे पटेल समाजाचं पटेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारा हार्दिक पटेल आज मध्य प्रदेशमध्ये गेला होता तो जे जे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांची तो आज भेट घेणार होता आणि त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी जवळच रोखलं आणि त्याला अटक केली होती आणि यावरून हार्दिक पटेल आता संतापला आहे त्याने म्हटलं आहे की मी भारतातलाच नागरिक आहे मी भारतीय आहे मी काय लाहोरमधून आलेलो दहशत आलेला दहशतवादी नाही आहे असे त्यांनी टीका भाजप सरकारवर केली आहे हार्दिक पटेलसोबत आणखीन एक नेते जे संयुक्त जनता दलाचे नेते आहेत त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे तर एकंदरीत या प्रकरणावरून आता राजकारण तापण्याची चिन्ह दिसते राष्ट्रीय स्तरावरची आणखी एक महत्त्वाची बातमी यानंतर जर मनोरंजन विश्वातल्या घडामोडींकडे मनोरंजन विश्वामधली घडामोड म्हणजे सु सलमान खान आणि रो रोहित शेट्टी हे एकत्र सिनेमा करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता ही शक्यता काहीशी धुसर झाली आहे नेमकं काय घडलं का आहे सांगते माझी सहकारी सायली पाटील सायली नेमकं काय घडलं आहे कुणाल आपण बघितलं की गेल्या काही दिवसांपासून प्रभास बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करतो याबद्दलच्या चर्चा रंग रंगत होत्या त्यानंतर अशी बातमी आली की रोहित शेट्टी जो ॲक्शन पटांसाठी ओळखला जातो तो भास आणि सलमान खान या दोन्ही अभिनेत्यांना एकत्र आणून एक चित्रपट करणार आहे आणि प्रेक्षकांमध्येही यासंबंधी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं पण त्यानंतर सलमानने असं वक्तव्य केलं ज्यामुळे त्याने आ... अप्रत्यक्षरित्या रोहित शेट्टीवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय ग्लॅमर ॲक्शन आणि उडणाऱ्या कार हे सर्व चित्रपटातून दाखवून तुम्ही प्रेक्षकांना फसवू शकत नाही असं सलमान म्हणाला आहे त्याच्यामुळे आता सलमान काहीशी नाका मुरडतो आहे रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करण्यासाठी हेच यातून स्पष्ट आहे त्यासोबतच तो असंही म्हणला आहे की मी एका लेखकाचा मुलगा असल्यामुळे मला संहितेमधलं जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जास्त महत्त्वाच्या वाटतात त्यामुळे त्याने अप्रत्यक्षरित्या ॲक्शन भर देणाऱ्या रोहित शेट्टीवर निशाणा साधला आहे असंच म्हणावं लागेल आणि आता या प्रकरणाला रोहित शेट्टी काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कुणाला तर ही मनोरंजन चित्रातील आणखी एक बातमी यानंतर आज आई आज रिझल्ट लागला दहावीचा आणि त्याच्यानंतर एक आणखी एक चर्चेचा विषय ठरली म्हणजे पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे रिंकू राजगुरू रिंकू राजगुरूला नेमके किती टक्के मिळाले त्याची उत्सुकता तुम्हालाही असेल जाणून घेऊयात रिंकू राजगुरूला म्हणजे आरचीला नेमके किती टक्के मिळेल सांगते माझी सहकारी स्वाती स्वाती नक्कीच कुणाल दहावीचा निकाल लागल्यानंतर सैराट फेम रिंकू राजगुरूला किती टक्के मिळाले याची उत्सुकता सर्वांनाच होती रिंकूने दहावीच्या दहावीमध्ये पाचशेपैकी तीनशे सत्तावीस गुण मिळवत प्रथम श्रेणी मिळवली आहे त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की अभिनयाप्रमाणेच तिने शिक्षणातही बाजी मारली आहे खरं तर तिला अभ्यासासाठी अवघा एक महिना मिळाला होता आपल्याला माहितीच आहे की सैराट या चित्रपटाचं रिमेक येत आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यापैकी कन्नड भाषेतल्या रिमेकमध्ये रिमेकच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त होती अवघा एक महिना तिला मिळाला होता अभ्यासामुळे अभ्यासासाठी आणि त्याच्यामुळे या एका महिन्यात केलेल्या अभ्यासामुळे तिने जे यश मिळवलं आहे हे प्रशंसनीय असल्याचं तिच्या शिक्षकांनी म्हटलं आहे तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आपल्याला अद्याप कळाली नाही आहे कारण ते बाहेरगावी आहेत मात्र आर्चीने हे जे काही सहासष्ट टक्के मिळवत शिक्षणामध्ये सुद्धा बाजी मारली आहे त्याची सा सोशल मीडियावरसुद्धा खूप चर्चा होताना दिसते आहे कुणाल तर धन्यवाद स्वाती तर यानंतर वळूया आपण स्पोर्ट्स विश्वातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे भारताची फुलराणी म्हणजे सायना नेहवालने इंडोनेशियन ओपनमध्ये एक यश मिळवलेला आहे एक दिमागदार विजय मिळवला आहे सांगतो मग सहकारी प्रथमेश प्रथमेश कुणाल जसं आता तू म्हणालास की सायना नेहवालने आपली या खेळ विजयी सुरुवात केलेली इंडोनेशियन ओपन स्पर्धेची आज पहिली फार फेरी पार पडली ज्याच्यात सायनाचा सलामीचा सामना थायलंडच्या रॅचनॉक इंटेनॉन या खेळाडूसोबत होता तीन सेटमध्ये झालेल्या सामन्यात सायना नेहवालने तिच्यावर सतरा एकवीस एकवीस अठरा आणि एकवीस बारा अशा सेट्समध्ये मात केले खरं सांगायचं गेलं तर पहिल्या सेटपासून सायना नेहवाल ही आघाडीवर होती पण सामन्यात एक क्षण असा आला की प्रतिस्पर्धी खेळाडूने तिच्यावर मात करायला सुरुवात केली आणि एक पहिला म्हणजे न भूतनं भविष्यात ती पहिला सेट प्रतिस्पर्धी खेळाडूने जिंकला पण दुसऱ्या सेटपासून सायनाने आपलं लक्ष सामन्यावरचं ढळू दिलं नाही आणि थ्रूआउट द गेम तिने चार ते पाच गुणांची जी लीड घेतली होती ती थ्रू आउट द गेम कायम ठेवली आणि अखेर तिने पहिल्या सामन्यात आपल्या थायलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केलेली आहे आणि स्पर्धेची विजयी सुरुवात केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तर सायना नेहवालची विजयी सुरुवात झालेली आहे इंडोनेशियन ओपनमध्ये या संदर्भातल्या देशविदेशातल्या आणि राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह लाईव अपडेट्स आणि इतर इतर घडामोडी वाचण्यासाठी तुम्ही लॉग इन करू शकता लोकसत्ता डॉट कॉम